टू आणि थ्री या युनिटचा दौरा केलेला आहे मुझे भाऊ आणि विलासभाऊ एसनसुरे यांच्या मार्गदर्शनामध्ये। तर युनिट वनमध्ये जे एअरजेट सेक्शन आहे आणि रॅपियर गॅमिक सेक्शन आहे तिथे असं लक्षात आलं आमच्या की एअरजेटमध्ये जे डिस्प्ले लावलेला असतो ज्याच्यामध्ये प्रोग्राम फिट केलेला असतो तो 32 आणि 80 या टोटल मशीनचा मशीनचे डिस्प्ले गायब झालेले आहे। आणि परत आम्ही युनिट वनच्या विविंग डिपार्टमेंटमध्ये गेलो तिथे असं लक्षात आलं की गॅमिक्स मशीनचे कार्ड आणि डिस्प्ले पूर्ण मशीनचे चोरीला गेलेले आहे। आता या चोरीमध्ये कोणाचा हात आहे काय आहे हे अजूनपर्यंत माहीत पडलेलं नाही आहे, त्यामुळे आमची अशी कंपनी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी याकडे लक्ष द्यावं आणि कंपनी आम्हाला हाच प्रश्न पडलेला आहे की आता हे चोरीला गेलेले सर्व जे मशिनरीचे पार्ट आहे ते पार्ट लावून प्लॅन कसा चालू होईल हा आमच्यापुढे एक प्रश्न निर्माण झालेला आहे। माझी कंपनी प्रशासनाला विनंती आहे की याकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावं आणि कंपनी कशी वाचवता येईल याकडे प्रथम लक्ष द्यावं, कारण असं धीरे धीरे जर चोरीला जायला लागलं तरी कंपनी चालू होईल पूर्वपदावर येईल याची आम्हाला शाश्वती वाटत नाही आहे। धन्यवाद।